मित्रांनो, माझा एक जवळचा मित्र आहे ज्याला शेअर मार्केट म्युच्युअल फंडबद्दल काहीच माहिती नव्हते. त्याने मला सांगितले की त्याने कोणत्या तरी एका म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याला वाटले की आता त्याला सुद्धा वर्षाला 15-20% रिटर्न्स आरामशीर मिळणार, कारण कोणत्याही चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये वर्षाला सरासरी 15-20% रिटर्न्स मिळतात हे आत्तापर्यंतचा इतिहास सांगतो. पण जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा मला समजले की त्याने लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली होती आणि कोणताही लिक्विड फंड वर्षाला जास्तीत जास्त 8-10% रिटर्न देतो. त्याला पहिले ते पैसे तिथून काढायला सांगितले आणि योग्य म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचा सल्ला दिला. त्यामुळे मित्रांनो, तुमच्याबरोबर सुद्धा असे होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्युच्युअल फंडचे किती प्रकार असतात, कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये रिस्क जास्त असते, कुठे चांगले रिटर्न्स मिळण्याची संधी असते, कोणते म्युच्युअल फंड सुरक्षित मानले जातात. शेवटी आपण बघणार आहोत की गेल्या 1, 3 आणि 5 वर्षांमध्ये कोणत्या म्युच्युअल फंड्सने किती टक्के रिटर्न्स दिले आहेत. तुम्हाला आधी म्युच्युअल फंड म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा व्हिडिओ बघा. मित्रांनो, म्युच्युअल फंड्सचे तसे बरेच प्रकार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापैकी 3 महत्त्वाचे प्रकार बघणार आहोत. पहिला आहे इक्विटी फंड, दुसरा आहे डेप फंड आणि तिसरा आहे हायब्रिड फंड. पहिलं बघूया इक्विटी फंड म्हणजे काय आणि ह्या फंडच्या अंडर कोणकोणते फंड्स येतात. इक्विटी फंडमधील जास्त प्रमाणात गुंतवणूक ही शेअर मार्केटमधील इक्विटी शेअर्समध्ये केली जाते. अंदाजे 60-70% इतकी गुंतवणूक ही इक्विटी शेअर्समध्ये केली जाते आणि बाकीची गुंतवणूक ही इतर ठिकाणी केली जाते, जसे की डेट, गोल्ड बॉन्ड्स वगैरे वगैरे. इक्विटी फंड हे हाय रिस्क फंड म्हणजे सर्वात जास्त रिस्क असलेले फंड म्हणून ओळखले जातात, कारण हे शेअर मार्केटवर अवलंबून असतात. पण गुंतवणुकीचा एक नियम आहे, जेवढी रिस्क जास्त तेवढे जास्त रिटर्नसुद्धा मिळू शकतात. लाँग टर्मसाठी इक्विटी म्युच्युअल फंड उत्तम पर्याय आहे. इक्विटी फंडमध्ये अनेक प्रकार आहे, त्यापैकी काही महत्त्वाचे प्रकार बघूया. पहिला आहे लार्ज कॅप फंड. लार्ज कॅप फंडमधील जास्तीत जास्त गुंतवणूक ही लार्ज कॅप कंपन्यांमध्ये केली जाते. शेअर मार्केटमध्ये प्रत्येक लार्ज कॅप कंपनीचे भांडवल 20,000 करोडपेक्षा जास्त असते. ह्या कंपन्या स्टेबल असल्यामुळे आणि वर्षानुवर्षे चांगले प्रॉफिट दिल्यामुळे ह्या फंड्समधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. लार्ज कॅप फंडने गेल्या 1 वर्षात सरासरी 23%, 3 वर्षात 19% आणि 5 वर्षात 14% रिटर्न्स दिले आहेत. दुसरा इक्विटी फंडचा प्रकार आहे मिड कॅप फंड. मिड कॅप फंडमधील जास्तीत जास्त गुंतवणूक ही मिड कॅप कंपन्यांमध्ये केली जाते. शेअर मार्केटमध्ये प्रत्येक मिड कॅप कंपनीचे भांडवल 5,000 करोड ते 20,000 करोडमध्ये असते. मिड कॅप फंड्स लार्ज कॅप फंडपेक्षा थोडे रिस्की असतात, पण स्मॉल कॅपपेक्षा सुरक्षित मानले जातात. ह्या फंड्सने गेल्या 1 वर्षात सरासरी 39%, 3 वर्षात 24% आणि 5 वर्षात 17% रिटर्न्स दिले आहेत. तिसरा इक्विटी फंडचा प्रकार आहे स्मॉल कॅप फंड. स्मॉल कॅपमधील जास्तीत जास्त गुंतवणूक ही स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये केली जाते. शेअर मार्केटमध्ये प्रत्येक स्मॉल कॅप कंपनीचे भांडवल हे 5,000 करोडपेक्षा कमी असते. स्मॉल कॅप फंड हे इक्विटी फंडमधील हाय रिस्क फंड मानले जातात, पण सर्वात जास्त रिटर्न्स द्यायची क्षमतासुद्धा ह्या फंड्समध्ये असते. स्मॉल कॅप फंडने गेल्या 1 वर्षात सरासरी 65%, 3 वर्षात 28% आणि 5 वर्षात 20% रिटर्न्स दिले आहेत. चौथा इक्विटी फंडचा प्रकार आहे मल्टी कॅप फंड. मल्टी कॅप फंडमध्ये गुंतवणूक ही शेअर मार्केटमधल्या स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप कंपन्यांमध्ये केली जाते. मल्टी कॅप फंडने गेल्या 1 वर्षात सरासरी 37%, 3 वर्षात 23% आणि 5 वर्षात 18% रिटर्न्स दिले आहेत. पाचवा इक्विटी फंडचा प्रकार आहे ELSS म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. ELSS फंडमध्ये गुंतवणूक करून तुम्ही ETC च्या अंतर्गत इन्कम टॅक्स वाचू शकता.
या फंडमध्ये गुंतवणुकीचे दुप्पट फायदे आपल्याला बघायला मिळतात, जसे की 10-20% पर्यंत इन्कम टॅक्समध्ये वार्षिक फायदा मिळतो, आणि दुसरा म्हणजे म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा फायदा। ELSS मधील गुंतवणूक ही 3 वर्षांसाठी लॉकिंग असते, म्हणजे 3 वर्षांपर्यंत तुम्ही या फंडमधून पैसे काढू शकत नाही। ELSS फंडने गेल्या 1 वर्षात सरासरी 35%, 3 वर्षात 21% आणि 5 वर्षात 16% रिटर्न्स दिले आहेत। 6वा इक्विटी फंडचा प्रकार आहे सेक्टोरल फंड। मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये अनेक प्रकारचे सेक्टर असतात, जसे की बँकिंग सेक्टर, IT सेक्टर, फार्मास्युटिकल सेक्टर, FMCG सेक्टर वगैरे वगैरे। या फंडमध्ये ज्या सेक्टरचा फंड आपण निवडतो, शेअर मार्केटच्या त्या सेक्टरमधील इक्विटी शेअर्समध्ये आपली जास्तीत जास्त गुंतवणूक केली जाते। सेक्टोरल फंड्सने गेल्या 1 वर्षात सरासरी 30%, 3 वर्षात 20% आणि 5 वर्षात 15% रिटर्न्स दिले आहेत। 7वा इक्विटी फंडचा प्रकार आहे थीमॅटिक फंड। थीमॅटिक फंड हा एका ठराविक थीमवर आधारित असतो, जसे की इन्फ्रास्ट्रक्चर थीम, ॲग्रिकल्चर थीम, कन्झम्पशन थीम वगैरे वगैरे। एका थीमॅटिक फंडमध्ये अनेक सेक्टर येऊ शकतात, जसे की कन्झम्पशन थीममध्ये बँकिंग सेक्टर, मीडिया सेक्टर, ऑटो सेक्टर येतात। तसेच फार्मिंग थीममध्ये ऑटो सेक्टर, केमिकल सेक्टर असे एकापेक्षा जास्त सेक्टर येतात। थीमॅटिक फंडने गेल्या 1 वर्षात सरासरी 30%, 3 वर्षात 20% आणि 5 वर्षात 15% रिटर्न्स दिले आहेत। आता आपण बघूया म्युच्युअल फंडमधील दुसरा प्रकार डेप्थ फंड म्हणजे काय आणि त्याच्या अंडर कोणकोणते फंड्स येतात। डेप्थ फंडमध्ये केलेली गुंतवणूक ही कॉर्पोरेट बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, डिबेंचर्स, ट्रेजरी बिल्स, कमर्शियल पेपरमध्ये केली जाते। इक्विटीच्या तुलनेत डेप्थ फंडमधील रिटर्न्स हे कमी प्रमाणात असतात, पण ही खूप सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, जी अनेकदा बँकेच्या कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा चांगले रिटर्न्स मिळवून देते। डेप्थ फंड हा मोठा विषय आहे। डेप्थ फंडवर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। डेप्थ म्युच्युअल फंडमध्ये अनेक प्रकार आहेत, जसे की गिल्ड फंड्स, डायनॅमिक बॉन्ड फंड्स, लिक्विड फंड्स वगैरे वगैरे। थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमच्या सेव्हिंग्स अकाउंटमध्ये पैसे ठेवण्याऐवजी तुम्ही ते पैसे डेप्थ फंडमध्ये ठेवू शकता, जे तुम्हाला बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर देते, आणि हे फंड्स इक्विटी फंड्सपेक्षा सुरक्षित मानले जातात। डेप्थ फंड्सने गेल्या 1 वर्षात सरासरी 3%, 3 वर्षात 8% आणि 5 वर्षात 7% रिटर्न्स दिले आहेत। म्युच्युअल फंडचा तिसरा प्रकार आहे हायब्रिड फंड। हायब्रिड फंडमधील गुंतवणूक ही अंदाजे 50% इक्विटी फंडमध्ये आणि 50% डेप्थ फंडमध्ये केली जाते। इथे तुम्हाला इक्विटी आणि फिक्स रिटर्न्सचा दोघांचा फायदा मिळतो। हायब्रिड फंडने गेल्या 1 वर्षात सरासरी 23%, 3 वर्षात 17% आणि 5 वर्षात 13% रिटर्न्स दिले आहेत। या फंड्स व्यतिरिक्त सुद्धा अनेक म्युच्युअल फंड्स आहेत, जसे की इंटरनॅशनल म्युच्युअल फंड। या फंडमार्फत तुम्ही विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता। परत रिअल इस्टेट फंड, गोल्ड फंड, इंडेक्स फंड, ETF फंड आणि अजून बरेच। हळूहळू या प्रत्येक फंडवर मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे। ह्या व्हिडिओने तुम्हाला मदत केली असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।